आता वाड्यामध्ये, वाड्याच्या सिद्धार्थ नगर आणि गुडला गेम क्लब याच्या मध्यवर्ती जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या इथे आहोत. आणि पावसाळा संपला की वेगवेगळे सण येतात, पण पावसाळ्यात काही सण असतात ते चित्त थरारक असतात. स्पर्धांना सुरुवात पावसाळ्यात होते आणि त्यातच एक वेगळी स्पर्धा असते जी थरार आणि एकोप्याचं संगोपन करते, अर्थात दही काला उत्सव. आणि यानिमित्त वेगवेगळे आणि त्यातनं एक वेगळा थरार आपल्याला अखंड महाराष्ट्रात बघायला भेटतो. मुंबई, ठाणा, रायगड इथपर्यंतच मर्यादित न राहता हा थरार अखंड देशासह जगामध्ये बघायला मिळतोय. आणि तो म्हणजे दही काला उत्सव, त्याला आपण दहीहंडी म्हणतोय. वाडाही त्याला अपवाद राहिला नाही. एका बाजूला महाराष्ट्राच्या काही ठिकाणांमध्ये स्पेशली काही 2 ते 3 जिल्ह्यांची नावं घेतली जातात, एक त्यात नंदुरबार, दुसरं गडचिरोली, तिसरं महाराष्ट्र पूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून. परंतु इथली मुलं कुठल्याच अँगलनी कमी नाही आहेत. आणि त्यातनं एका बाजूला वाड्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुलांनी एकत्र येऊन वेगवेगळी ठिकाणी जाऊन आपल्या वाड्याचं नाव एक वेगळा, वाडा नक्कीच एक राजाचं ठिकाण आहे ह्या नावाने वाड्याचा राजा म्हणून वाड्यातनं बाहेर निघाले. काही मुलं नक्कीच वाड्यातली जे ठाणा मुंबईसारख्या शहरात जाऊन दहीहंडीचं प्रशिक्षण घेत होते, त्यांच्यात खेळ करत होते. मी आवर्जून नाव घेऊन त्यात एक मिथुन चौधरीचं का, त्याचा क्रेडिट नक्कीच त्याला देईन. वाड्यात जे मॉप वाढला, त्याचा हा क्रेज वाढली, जो थ्रिल वाढला, त्याची टेक्निक्स प्रत्येकाला मिळाली. आज वाड्यातला प्रत्येक पोरगा 7 राशी लावतात हे जेव्हा बोलतो तेव्हा त्या गोष्टींसाठी नक्कीच त्याचा क्रेडिट जाते. आणि आमचे एक क्रीडा शिक्षक आहेत आश्रमशाळेमधले अमोल गायकवाड सर, नक्की त्यांचाही हेल्प महत्वाचा असतो. आणि यातनं एकत्र तरुणाई बरीच आहे, आज कट्ट्यावर बसून पबजी खेळणाऱ्यांची कमी नाही आहे. परंतु ह्या वेळेमध्ये मुलं एकत्र येऊन गावात एक एकोपा वाढवणं एक चांगला उद्देश होता. त्यातनं वाड्याचा राजा निर्माण झाला. आणि त्या वाड्याच्या राजाच्या नंतर निर्माण झाला गावदेवी, साई गणेश अशी 2-3 मंडळं, मोठी मंडळं निर्माण झाली जी सात थर असे थर लावत होते. त्यातनं मुलींचाही गोविंदा पथक होतं, महिला गोविंदा पथक होतं जे 6 थर लावायचे, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज आपण ह्या मुलांना बघतोय सर, अपात्र मुलं कोण आहेत मला माहीत नाहीत, परंतु आपण त्यांनाच विचारू. आपल्या गोविंदा पथकाचं नाव काय? आई एकवीरा गोविंदा पथक. आई एकवीरा गोविंदा पथकाचे. आपण हे का करता? वाडा गाव एकत्र येण्यासाठी आम्ही या गोविंदा पथकाची स्थापना केली. पहिले आम्ही वाड्याचा राजा या गोविंदा पथकात 7 थर लावायचो. सरकारच्या निर्बंधामुळे आमचा गोविंदा पथकात फूट पडली. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याच जल्लोषात आम्ही प्रॅक्टिस चालू ठेवले. आज आम्ही 7 थर लावतो आणि आम्ही जास्तीत जास्त थर लावण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एका बाजूला शासनाने जे निर्बंध दिले त्या निर्बंधामुळे कुठेतरी या गोविंदाची जी स्पर्धा व्हायची एका बाजूला तिला आळा बसला. परंतु संस्कृती जपली पाहिजे या दृष्टिकोनातनं आई एकवीरा हे इथलं मंडळ हे दहीकाला उत्सवाची तयारी करते. आज आपण सराव करताना बघितला आहेत. नक्कीच असे प्रयत्न जर प्रत्येक गावामध्ये झाले तर तरुण आहेत एका आळीतलं ह्या आळीशी त्या आळीशी भांडण असते, हा एकोपा ही भांडणं तुटून गाव एक संघ एक आदर्श गाव निर्माण करण्याचा ह्या तरुण मुलांचा प्रयत्न. नक्कीच हा आदर्श प्रत्येक गावातल्या तरुणांनी घ्यावा आणि तरुणांनी एकत्र राहावा, जेणेकरून गावची शक्ती ही गावाच्या विकासासाठी लावू शकते, एकोप्यासाठी वाहू शकते आणि त्यातनं गावाचा एक वेगळ्या अँगलनी विकास करू शकतो. विकास जरी तुम्ही नाही करू शकलात तरी त्यातनं तुम्ही संस्कृती जपता आणि संस्कृती जपल्या ते इंडायरेक्टली तुम्ही विकासाकडे जाता हा दावा आहे. आपण या सगळ्या गोविंदांना शुभेच्छा देऊ. आणि हा पुन्हा एकदा आपण त्या ज्याच्या नावाने आपण हा जयघोष करतोय त्या श्रीकृष्णाचा जयघोष करून इथं थांबूया. बोला गोपाल कृष्ण महाराज की जय. एकवीरा माता की जय. एकवीरा मातेचे सगळे भक्त आहेत आणि एका बाजूला कृष्णाची अर्चाही जतन करतात. त्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि मी मगाशी जे म्हटलं मिथुन चौधरी, तर नक्कीच या अख्ख्या गोष्टीचं श्रेय ज्याच्याकडे जातं त्याचं श्रेय त्याला देणं भाग आहे. आपण नक्कीच प्रत्येकाने हा आदर्श राखावा का माझ्याकडे आहे, ते मी 4 जणांना दिलं पाहिजे आणि त्यातनं चांगली पिढी निर्माण केली पाहिजे. मी वाडा एक्सप्रेस करणं यांना शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र.